आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचीत डंपरची टू व्हीलरला धडक, मोटरसायकल स्वार जागीच ठार. कोरोची येथील पाण्याच्या टाकीजवळ इचलकरंजी हातकलंगले मेन रोडवर मुरमाने भरलेल्या डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकीत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. कोरोची येथील पाण्याच्या टाकीजवळ जैन बस्तीच्या समोर इचलकरंजी हातकलंगले मेन रोडवर हातकलंगलेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मुरुम भरलेल्या डंपर क्रमांक MH09CU5527 ने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात इचलकरंजीकडून वडगावला जाणाऱ्या राजू तिवारी यांच्या मोटरसायकल क्रमांक MH09EB5336 समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल स्वार राजू तिवारी यांच्या अंगावरून डंपरचे पुढचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत राजू तिवारी हा वडगाव येथील हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. अपघातानंतर डंपर चालक डंपर सोडून फरार झाला असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सावकार हेगडे येऊन यांनी पाहणी केली आणि शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत कळवलं. शहापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जमावाची पांगापांग केली. अपघातातील मयत राजू तिवारी यांनी शवविच्छेदनासाठी IGM हॉस्पिटल इचलकरंजी येथे दाखल करण्यात आलं. सदर घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.